सलमान खानच्या घरावरती गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना गुजरातच्या भूजमधून अटक. हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा संशय. गोळीबार प्रकरणी प्रथमच खान कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आली प्रतिक्रिया. घडलेला प्रकार दुर्दैवी पण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती विश्वास. कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज भरताना महाविकास आघाडी करणार शक्तीप्रदर्शन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर. भाजपचे उमेदवार राम सातपुते रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहणार हजर. महाविकास आघाडीचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज भरताना शरद पवार राहणार उपस्थित. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज नाशिकच्या जागेसंदर्भात बैठक. नाशिकच्या तिढ्यावरती तोडगा निघणार का याकडे लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर दौऱ्यावर. शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारार्थ नरखेड आणि सावनेरमध्ये घेणार सभा. सांगलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी. विशाल पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल. जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी मुंबईतल्या जी उत्तर भागाचा पाणीपुरवठा 18 आणि 19 तारखेला विस्कळीत. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. आणि मुंबई रायगड आणि ठाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. तापमान 38 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज.